आता आम्ही इथे जे आलो गणेश गल्लीला आम्ही जे चालत 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 आम्ही सर्वांनी घाम गाळलेला आहे. आमच्या रुचानी तर तिचं रक्त सांडलेलं आहे तिच्या पायाला लागलं. आणि आदिनाथनी तर ज्यात प्राण ओतलेले आहेत. मुंबईचा राजा हा एक फार मोठं म्हणजे सगळ्यात ओरिजिनल तर हेच आहे. इथे इथून सुरुवात झाली. मग लालबागचा राजा, आणि लालबागच्या राजाला जास्त गर्दी असते कारण लोकांना तर जास्त माहिती आहे. पण गणेश गल्लीतला जो मुंबईचा राजा आहे तो खरा मुंबईचा राजा आहे असं मला वाटतं. आपला सिनेमा जो आपण बनवतो ते आपलं एक बाळासारखं असतं, आणि जोपर्यंत तो चित्रपटगृहात प्रेक्षकांसमोर येत नाही तोपर्यंत त्याची डिलिव्हरी होत नाही. तर त्या बाळाची डिलिव्हरी आता आम्ही सज्ज आहोत करण्यासाठी. मला खात्री आहे की हा चित्रपट नक्कीच लोकांना प्रचंड आवडेल. माझा हा पहिलाच चित्रपट आहे, मराठी पहिला चित्रपट आहे, आणि मी खूप ग्रेटफुल आहे राजश्री प्रोडक्शन्सना, आदिनाथला, बिकॉज त्याने मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. मी पहिली फिल्म लेकर आई हूँ पप्पा के आशीर्वाद के लिए. टीजर आज लॉन्च हो गया है, प्रमोशन स्टार्ट हो गई है. बस यही है कि बहुत मेहनत से पिक्चर बनाई है. बरतर यापेक्षा सुंदर प्रमोशनची सुरुवात काय होऊ शकते की आजच्या दिवशी पाणी चित्रपटामधून आदिनाथचा एक जो आपण लुक बोलतो त्याचा रिव्हील झाला, आणि आज संध्याकाळी 6 वाजता पाणी या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला, आणि तो टीझर सुद्धा सोशल मीडियावर झाला. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या चरणी आपण आपला टीझर लॉन्च सोहळा पार पाडला आहे. मित्रमुल याच्यापेक्षा सुंदर प्रमोशनची सुरुवात काहीच होऊ शकत नाही. सकाळपासून तुमची सगळी टीम फिरत आहे बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता इकडे. सर किती भारी वाटतं की ज्या गणरायाला आपण आधीपासून बघत आलो, ज्या गणरायाची आपण आधीपासून आराधना करतोय, त्याचा आशीर्वाद मुलाच्या खूप मेहनत केलेल्या चित्रपटासाठी लागतो, काय सांगत नाही? खूप खूप आनंद होतोय त्या गोष्टीचा, कारण खूप मेहनत केलेली आहे माझ्या मुलाने ह्याच्यासाठी. आणि आता आम्ही इथे जे आलो गणेश गल्लीला, आम्ही जे चालत 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 आम्ही सर्वांनी घाम गाळलेला आहे. आमच्या रुचानी तर तिचं रक्त सांडलेलं आहे तिच्या पायाला लागलं. आणि आदिनाथनी तर ज्यात प्राण ओतलेले आहेत. एक असतं ना की जेव्हा आपण तरुणपणामध्ये जेव्हा गणेश गल्लीला येतो, लालबागच्या राजाला येतो, तेव्हाचा एक ऑरा वेगळा असतो, आणि आता जेव्हा येतो ना तेव्हा सुद्धा इकडच्या भाविकांची गर्दी तीच असते आणि श्रद्धा तीच असते. काय सांगाल एकंदर या सगळ्या? नाही, गणेश गल्लीतला गणपती म्हणजे मुंबईचा राजा हा एक फार मोठं म्हणजे सगळ्यात ओरिजिनल तर हेच आहे. इथे इथून सुरुवात झाली. मग लालबागचा राजा, आणि लालबागच्या राजाला जास्त गर्दी असते कारण लोकांना तर जास्त माहिती आहे. पण गणेश गल्लीतला जो मुंबईचा राजा आहे तो खरा मुंबईचा राजा आहे असं मला वाटतं. आणि त्याच्या चरणी आम्ही आता पोस्टर अर्पण केलेलं आहे, आणि माझी खात्री आहे की बाप्पाचे आशीर्वाद माझ्या मुलाच्या पाठी असणार. आदिनाथ, तुला विचारायला आवडेल की आज सकाळी तुझा पोस्टर लुक, कॅरेक्टर लुक ओपन झाला, आणि त्याच्यामध्ये खरंच खूप सुंदर अशी टॅगलाईन आहे की माझ्या मातीतल्या माणसाचा इतिहास घडवणारी खरी गोष्ट. किती भारी वाटतं की प्रमोशनची सुरुवात तर झालीच आहे, पण अशी सुरुवात आणि असा आशीर्वाद खरंच यानंतर कुठेच भेटणार नाही, काय सांगशील तुम्ही? ह्याच आशीर्वादाची गरज होती आम्हाला, आणि तो मिळाला आज आम्हाला. आणि मी बाप्पाकडे जेव्हा आम्ही उभे होतो माझ्या डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आला, कारण इतक्या वर्षांची मेहनत आत्ता सफल होते आहे. मी आत्ता रुचाकडे बघून, डॅडकडे बघून आम्ही बोलत होतो की दिस इज इट, इट्स हॅपनिंग. सुरुवात होते म्हणजे आपलं एक आपला सिनेमा जो आपण बनवतो ते आपलं एक बाळासारखं असतं, आणि जोपर्यंत तो चित्रपटगृहात प्रेक्षकांसमोर येत नाही तोपर्यंत त्याची डिलिव्हरी होत नाही. तर त्या बाळाची डिलिव्हरी आता आम्ही सज्ज आहोत करण्यासाठी, आणि त्याची पहिलं पाऊल म्हणजे पहिले लेबर पेन्स आज झाले. आणि टीझर आज लॉन्च झालेला आहे. पाणीचा पहिलं कॉन्टेंट प्रेक्षकांसमोर आम्ही मांडलेला आहे, सादर केलेला आहे, आणि इथून आता हळूहळू हा सिनेमा हळूहळू प्रेक्षकांचा होत जाणार. आज टीझर आलाय, हळू त्यानंतर ट्रेलर येईल, आणि मग 18 ऑक्टोबरला चित्रपटगृहात हा सिनेमा प्रेक्षकांचा होऊन जाईल. मला रुचा तुला आवडा विचारायला आवडेल की गणेश गल्ली लालबागचा राजा दर्शन झाल्या जसं महेश सर बोलले की रुचाने तर अक्षरशः रक्त गाळलेलं आहे. बाप्पाचा आशीर्वाद आणि आपलं पाणी चित्रपट किती सुंदर असं समीकरण जुळवल्यानंतर किती भारी वाटते की आपण ब्लेस्ड आहोत. आपण यासाठी जो प्रयत्न केलाय तो आता प्रयत्न पूर्णपणे पार पडून त्याचं फळ सुद्धा आपल्याला भेटणार आहे, काय सांगशील? मला असं वाटतं की लालबागच्या राजाचं दर्शन आणि गणेश गल्लीच्या बाप्पाचं दर्शन याच्यापेक्षा अजून मोठी आणि चांगली आणि सकारात्मक सुरुवात होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आमच्याकडे आहेत आणि ह्याच्याने आम्ही सुरुवात केली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की हा चित्रपट नक्कीच लोकांना प्रचंड आवडेल. माझा हा पहिलाच चित्रपट आहे, मराठी पहिला चित्रपट आहे, आणि मी खूप ग्रेटफुल आहे राजश्री प्रोडक्शन्सना, आदिनाथला, बिकॉज
त्याने मला ही ऑपॉर्च्युनिटी असली एवढी मोठी सारकासाने एवढा मोठा हात नक्कीच नक्कीच आणि मी खूपच जास्त ग्रेटफुल आहे याच्यासाठी. मी खूप ओव्हरवेल्म आहे त्यामुळे मला शक्य सुचत नाही. खरंच खूप आवडत आहे मला. नाही मॅडम मुझे आपसे पूछना क्वेश्चन रहेगा. प्रमोशन स्टार्ट हो हुआ है, आज अपना टीजर आउट हुआ है और आगे जाके और अच्छी तरह से प्रमोशन होने वाला है, पर सबसे पहले बापा का आशीर्वाद मिला है. कितना ओवरवेलमिंग फील होता है कि चलो शुरुआत यहाँ से हुई है, आगे सब अच्छा होगा. पहली बार है कि मैं खुद भी लालबाग आई हूँ एंड बहुत अच्छा लग रहा है कि अपनी पहली फिल्म लेकर आई हूँ पापा के आशीर्वाद के लिए. टीजर आज लॉन्च हो गया है, प्रमोशन स्टार्ट हो गई है. बस यही है कि बहुत मेहनत से पिक्चर बनाई है, बहुत बढ़िया काम करा है दोनों ने. बस यही पापा का आशीर्वाद चाहूंगी कि पिक्चर को बहुत बहुत प्यार मिले. श्री मराठी को बहुत प्यार मिला है जनता का आज तक, इस पिक्चर के लिए भी प्यार और आशीर्वाद दोनों चाहूंगी. इतर सुरुवात आहे मित्र बोलून, आता आपल्याला प्रमोशनच्या दरम्यान खूप वेळ भेटणारच आहोत, तोपर्यंत धन्यवाद आमच्या सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या सोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया.